एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी टॉपिक 3rd रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप फर्म. या टॉपिक मधला जो ऍडमिशन ऑफ अ पार्टनर हा जो पार्ट आहे त्या टॉपिकचे आपण अनसॉल्व प्रॉब्लेम या सेशन मध्ये घेत आहोत. आजचा व्हिडिओ आपला ऍडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम नंबर 2, प्रॉब्लेम सेकंड, जो बोर्डाच्या पुस्तकात अनसॉल्व आहे, तो मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवणार आहोत. तुम्हाला या चॅनलवर सर्व टॉपिकचे थिअरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि इम्पॉर्टंट टिप्स तुम्हाला या चॅनलवर अवेलेबल होणार आहे. तुम्ही जर अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला सुरू करूया आपला आजचा टॉपिक, आजचा व्हिडिओ, जो प्रॉब्लेम नंबर सेकंड, जो तुम्हाला बोर्डाच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 161 and 162 वर तुम्हाला दिसेल. काय उदाहरण आहे बघूया. एमएलएनडू अँड समीर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 रिस्पेक्टिवली. देअर बॅलन्स शीट एज ऑन 31st March 2017 वॉज एज अंडर. तुम्हाला या ठिकाणी एक छोटस बॅलन्स शीट दिलेलं आहे अँड विथ द हेल्प ऑफ दिस बॅलन्स शीट अँड द गिवन ऍडजस्टमेंट्स वी आर रिक्वायर पास नेसेसरी जर्नल एंट्रीज. ओके सर, यामध्ये लेजर नाही का? नाही. तुम्हाला आन्सर मध्ये फक्त जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत. तुमचं मेन आन्सर फक्त जर्नल एंट्रीज असेल, ठीक आहे. परंतु सर्वच एंट्री आपण डायरेक्ट करू शकत नाही, एक लिटल वर्किंग तुम्हाला करावे लागेल. तर या उदाहरणामध्ये काय वर्किंगची आवश्यकता आहे ते आपण पाहूया आणि काय काय वर्किंग मध्ये करावं लागतं तेही तुम्हाला सांगतो. विद्यार्थ्यांनो, ऍडमिशन किंवा रिटायरमेंट किंवा डेथ या टॉपिक मध्ये तुम्हाला वर्किंग मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट इम्पॉर्टंट आहे, कारण जो काही रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस येणार आहे तो तुम्हाला माइंड कॅल्क्युलेशन मध्ये कॅल्क्युलेट करता येणार नाही, त्याचं तुम्हाला वर्किंग नोट दाखवावं लागेल. आणि जर उदाहरणाच्या शेवटी कॅपिटल ऍडजस्टमेंटची ऍडजस्टमेंट असेल, म्हणजे नवीन पार्टनर सॉरी जुन्या पार्टनर्सने किती पैसे आणायचे किंवा एक्सेस अमाऊंट किती रिफंड करायची हे जर दाखवायचं असेल, याची जर ऍडजस्टमेंट असेल, तर तुम्हाला वर्किंगमध्ये कॅपिटल अकाउंट सुद्धा बनवणं गरजेचं आहे, ठीक आहे. या उदाहरणामध्ये कॅपिटल ऍडजस्टमेंट या ठिकाणी मला दिसत नाहीये, म्हणजे या उदाहरणामध्ये फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा त्यालाच आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं म्हणतो एवढं आपण वर्किंग मध्ये बनवणार आहोत. ओके चला सुरू करूया हा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर सेकंड, याच्या आन्सर्स मध्ये फक्त जर्नल एंट्रीज आहे. मी या ठिकाणी फक्त जर्नल ड्राफ्टिंग करून ठेवलेलं आहे. ओके रिव्हॅल्युएशन अकाउंट वर्किंग मध्ये बनवावं लागेल ते सुद्धा या ठिकाणी आहे. बॅलन्स शीट, कॅपिटल अकाउंट सर्व बनवलेलं आहे पण त्याची आवश्यकता नाही, आपण फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवणार आहोत. सर्वात अगोदर आपण काय करूया, हा जो जनरल रिझर्व आहे बघा, लायबिलिटी साइडला कॅपिटलच्या खाली इथं जनरल रिझर्व. मित्रांनो, हा जनरल रिझर्व म्हणजे अक्युम्युलेटेड प्रॉफिट असतो. अक्युम्युलेटेड प्रॉफिट म्हणजे साचवून ठेवलेला प्रॉफिट. कोणी? या जुन्या पार्टनरने. जुन्या पार्टनरने 31 मार्च 2017 जनरल रिझर्व साचवून ठेवलेला आहे 20,000 रुपये. आणि हे पैसे आता उद्या नवीन पार्टनर येणार आहे परेश नावाचा, मग त्याला हे पैसे द्यायचे का अगोदरच या दोघांनी वाटून घ्यायचे? व्हेरी गुड, अगोदरच या दोघांनी वाटून घ्यावे लागतील. मग हा जो प्रॉफिट आहे लायबिलिटी साइडला दिसतो, हा जो प्रॉफिट आहे या प्रॉफिटमुळं या दोन पार्टनरचं कॅपिटल काय होणार? वाढणार आहे. म्हणून त्याची जर्नल एंट्री काय होईल? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला या ठिकाणी माझी प्रत्येक जर्नल एंट्री ही 1 एप्रिल 2017 असेल, ठीक आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचं आहे मला, म्हणजेच एंट्री असेल जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, किती रुपये आहे? 20,000. टू हा रिझर्व मला कोणाला द्यायचा आहे?
रिजर्व मला द्यायचा आहे. रिजर्व द्यायचा टू लेंडूज कॅपिटल अकाउंट. कोणत्या रेशो मध्ये जाईल तो? 3:2 म्हणजे 20,000 मला किती तुकडे करावे लागतील? 5. 4,000, 4 × 3 = 12,000 आणि 2 काय नाव आहे दुसरा पार्टनर? समीर. ओके, 2 समीर्स कॅपिटल अकाउंट. समीर्स कॅपिटल ला 8,000. प्रत्येक गॅरल एंट्रीला नॅरेशन लिहायचं असं तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी मी नॅरेशन लिहितो, बिंग जनरल रिझर्व, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल इन ओल्ड रेशो. ओके, या ठिकाणी पहिली एंट्री माझी झालेली आहे. त्यानंतर या एंट्री मध्ये जर तुमच्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला पी अँड एल अकाउंट वगैरे जर असेल तर त्याची सुद्धा एंट्री करायची असते, पण ते यामध्ये नाही. आपण पहिली ऍडजस्टमेंट वाचूया. ही शाल पे ₹16,000 ऍज हिज शेअर ऑफ गुडविल. मित्रांनो, नवीन पार्टनरने गुडविलचे पैसे आणले. पैसे आणले म्हणजे पैसे रोख आले. पैसे रोख आले कॅश अकाउंट डेबिट. पण इथं कॅशच्या ऐवजी आपण प्रत्येक ठिकाणी बँक अकाउंट असं म्हणणार आहोत, कारण कॅश ऍट बँक दिलेला आहे. ठीक आहे, आपण दुसरी एंट्री करूया. 1 एप्रिल 1/4/2017 कसले पैसे आणले त्याने? कॅश ऑब्लिक, बँक अकाउंट डेबिट. किती रुपये आणले त्याने? 16,000 रुपये. 2 हे जे पैसे आहे हे कसले आहेत? टू गुडविल अकाउंट, चे 16,000. ओके, नॅरेशन येतं काय? इन बीइंग ब्रिंग गुडविल इन कॅश. ठीक आहे, नॅरेशनचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काहीही लिहू शकता. त्यानंतर ज्या ज्या वेळेला गुडविल रोख आणलं जातं त्या प्रत्येक वेळेला आणलेलं गुडविल जुने पार्टनर काय करतात? वाटून घेतात. जुन्या पार्टनरने गुडविल वाटून घेतल्यामुळं त्या जुन्या पार्टनरचं कॅपिटल वाढणार आहे. आणि तुम्हाला मी मागेही एकदा सांगितलं, जर नवीन पार्टनरला असा हिस्सा दिलेला असेल, त्याने बघा त्याला हिस्सा दिलेला आहे 1/4, 1/4. नवीन पार्टनरला 1/4 असा हिस्सा दिलेला असेल, अशा वेळेला ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो हा सेम असतो. ठीक आहे, तर तुम्हाला हे जे गुडविल आहे 16,000 रुपये हे त्या पार्टनरने वाटून घ्यायचं आहे. त्यावेळेला आपण एंट्री करणार आहे गुडविल अकाउंट डेबिट. किती अमाऊंट? 16,000. आणि त्याला मी 2 कोण घेणार हे? लेंडूज कॅपिटल अकाउंट. ओल्ड रेशो किती येणार? 3:2. सॅक्रिफाईस रेशो सुद्धा 3:2 येणार. ठीक आहे, 16,000 जर मी 5 तुकडे केले तर 16,000 5 तुकडे 3,200. 3,200 × 3 9,600. ठीक आहे, आणि 2 समीर्स कॅपिटल, अकाउंट. समीरच्या अकाउंटला जाणार आहेत 3,200 × 2 6,400. या ठिकाणी नॅरेशन लिहितो मी, बिंग गुडविल ट्रान्सफर, टू
partners in sacrifice ratio. Sacrifice ratio. ठीक है, sacrifice ratio मध्ये मी transfer केला. त्यानंतर काय आहे पाहूया, कधी कधी फक्त गुडविल आणलं आणि रोख गुडविल आणलं एवढं सांगितलं जातं, तर कधी कधी गुडविल आणलेलं विड्रॉन सुद्धा असतं. इथे सांगितलंय 50% अमाउंट ऑफ गुडविल शॅल बी विड्रॉन बाय द ओल्ड पार्टनर. विड्रॉन केलं म्हणजे ड्रॉइंग आहे, आणि ज्या वेळेला ड्रॉइंग असतं त्यावेळेला बिझनेस मधून पैसे जातात. बिझनेस मधून पैसे जातात म्हणजे कॅश किंवा बँक अकाउंट क्रेडिट येईल, आणि कोणी घरी नेले पैसे, पार्टनर्सने, म्हणून पार्टनर्सचं कॅपिटल डेबिट येईल. 50% त्यांना जेवढे मिळाले त्याच्या 50% म्हणजे 9,600 मिळाले असतील तर त्याच्या अर्धे 4,800 रुपये कोणी घरी नेले, अमलेंडूज कॅपिटल अकाउंट डेबिट. किती? 4,800. त्यानंतर समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. कॅपिटल अकाउंट डेबिट 6,400 च्या अर्धे 3,200, आणि 2 एवढे पैसे बिझनेस मधून गेले म्हणजे काय येईल तिथे, 2 कॅश ऑर बँक अकाउंट. टू कॅश ऑर बँक अकाउंट किती रुपये? 16,000 अर्धे 8,000 रुपये. नॅरेशन बिंग 50% अमाउंट विड्रॉन एवढं दिलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे पाहूया आपण पुढची ऍडजस्टमेंट. ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ऍज हिज कॅपिटल. त्याने कॅपिटल साठी 20,000 रुपये आणले. विद्यार्थ्यांना 20,000 रुपये त्या परेशने स्वतःसाठी आणलेले आहे, आणि स्वतःसाठी पैसे आणले म्हणजे त्याचं कॅपिटल वाढलं आणि बिझनेसमध्ये पैसे आले. बिझनेसमध्ये पैसे आले म्हणून आपण एंट्री करणार. बिझनेसमध्ये पैसे आल्यानंतर काय एंट्री होईल? कॅश और बँक अकाउंट डेबिट. किती? 20,000. आणि 2 कोणाचे पैसे आहेत? हे टू परेश कॅपिटल. परेश कॅपिटल अकाउंट किती आणले त्याने? 20,000. नॅरेशन काय येईल याचं? बिंग ही ब्रिंग कॅश फॉर कॅपिटल. नॅरेशन तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही काहीही लिहू शकता, फक्त मीनिंग सेम असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर फॉर द पर्पज ऑफ थर्ड ऍडजस्टमेंट वाचतो मी. फॉर द पर्पज ऑफ ऍडमिशन परेश ऍडमिशन इट वॉज अग्रीड दॅट ऍसेट वुड बी रिव्हॅल्यूड ऍज फॉलोज. ठीक आहे, या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगची किंमत झाली 60,000 रुपये. 60,000 रुपीज पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंगची किंमत होती 50,000 रुपये. 50,000 किती झाले? 60,000. विद्यार्थ्यांना या ठिकाणी बिल्डिंगची किंमत वाढली का कमी झाली? वाढली, म्हणजे या ठिकाणी हा फायदा आहे. आणि फायदा असेल तरी व्हॅल्युएशन अकाउंटच्या कोणत्या साईडला जातो? तो क्रेडिट साईडला. या ठिकाणी लिहितो मी बाय लँड अँड बिल्डिंग किती रुपये? 10,000. 50,000 झाले. मित्रांनो याची एंट्री काय होईल? याची एंट्री आपण सेपरेटही करू शकतो आणि तुम्हाला एकत्रित पाहिजे असेल तर एकत्रित सुद्धा दाखवता येते. पुस्तकामध्ये एकत्रित एंट्री दाखवलेली आहे म्हणून मी याचे सेपरेट एंट्री दाखवण्यापेक्षा एकत्रित एंट्री तुम्हाला करून दाखवतो. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीची किंमत 16,000 झालेली आहे, तर प्लांट अँड मशिनरी किती होती? 20,000. 20 चे 16 झाले म्हणजे 4,000 रुपये लॉस झाला. लॉस असेल तर तो कुठे लिहायचा? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, सॉरी डेबिटला. प्लांट अँड मशिनरी अकाउंट किती रुपये? व्हेरी गुड. 20,000 चे 16,000 झाले, 4,000 रुपये. त्यानंतर स्टॉकची किंमत 20,000 झाली. स्टॉकची अगोदर किंमत होती 16,000. 16 चे 20 झाले
म्हणजे फायदा झाला, फायदा झाला म्हणून मी मला कुठे लिहावं लागेल, बाय स्टॉक किती रुपये फायदा झाला, 4000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर फर्निचरची किंमत 4000 रुपये झाली, फर्निचरची अगोदर किंमत होती 8000, 8000 चे 4000 झाले म्हणजे 4000 रुपये लॉस झालेला आहे. हा लॉस मला इथे लिहायचा टू फर्निचर किती 4000. ओके. त्यानंतर प्रोविजन ऑफ 5% ऑन डेटर, डेटर वरती 5%, डेटरची किंमत आहे 24000, 24000 चे 5% म्हणजे 1200, 1200 रुपये डेटरची किंमत कमी होणार म्हणजे तो आपला लॉस आहे. लॉस कुठे लिहिणार तुम्ही, शाबास, टू डेटर्स किंवा त्याला मी आरटीडी असंही म्हणू शकतो. किती मित्रांनो, 1200. त्यानंतर ऍडजस्टमेंट संपलेले आहेत. ठीक आहे. आतमध्ये काय दिलेलं आहे का, इंटरनली ऍडजस्टमेंट वगैरे असण्यासाठी काही नाही. ठीक आहे. आता मला याच्या एंट्रीज करायच्या आहे, तर मला इथे बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला 222 तीन नावं दिसतात. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला 222 किती नावं दिसतात, तीन. मी याची एंट्री करतो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 222 हे तीन. ठीक आहे. तर मला इथे एंट्री करायची आहे, पा या ठिकाणी मी एंट्री करतो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट पहिल्यांदा 2 काय आहे, प्लांट अँड मशिनरी. त्यानंतर 2 नावाने काय आलं, फर्निचर आणि 2 आरटीडी. त्यानंतर दुसरं आलं 2 फर्निचर अकाउंट मशिनरी अकाउंट आणि त्यानंतर 2 आरटीडी किंवा त्याला मी डेटर्स असंही म्हटलं तरी चालेल. या प्रत्येकाची अमाऊंट किती होती, मशिनरीची अमाऊंट होती 4000 रुपये, फर्निचरची अमाऊंट होती 4000 रुपये आणि डेटरची अमाऊंट होती 1200. अशा पद्धतीने डेबिटला 4489200 रुपये. ठीक आहे. या ठिकाणी मी नॅरेशन लिहितोय पा, या ठिकाणी मला नॅरेशन लिहायचं आहे, बी प्लांट अँड फर्निचर डिप्रिसिएटेड, डिप्रिसिएटेड अँड मेक प्रोविजन ऑन डेटर्स. ओके. त्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला मला लँड अँड बिल्डिंग आणि स्टॉक हे नाव दिसतात. तर याची एंट्री कशी होईल विद्यार्थ्यांनो, बाय नावाच्या पुढचं जे असतं त्याला डेबिट म्हणायचं आणि जे अकाउंट आहे वरती डॉक्यावरती त्याला क्रेडिट म्हणायचं, म्हणजे बिल्डिंग अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट अशी एंट्री होईल. या ठिकाणी मला एंट्री करायची आहे, सतरा आहे बरोबर. काय एंट्री होईल, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट. किती अमाऊंट होती लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट ची रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये, 10000 आणि 4000 रुपये. ठीक आहे. या ठिकाणी आले 10000. नंतर इथे मला लिहायचं स्टॉक अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट त्याची अमाऊंट आहे 4000 आणि या ठिकाणी 2 कोणता अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट त्याची अमाऊंट आहे 14000. ठीक आहे. त्याचं नॅरेशन लिहितो मी, बिंग
Being building land and building appreciated. And stock increase. ठीक है, त्यानंतर माझे adjustment संपलेले आहेत, तर मला revaluation account close करायचं. revaluation account close करण्यासाठी मला अगोदर कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसते 10,000 plus 4,000 म्हणजे 14,000 झाले. हे 14,000 रुपये जे घेतले त्यातून मला मायनस करायचे, इज इक्वल टू 14,000 मायनस 4,000 मायनस 4,000 मायनस 1,200, किती आंसर आलं 4,800. या 4,800 ला मी नाव देतोय टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन, नुसतं प्रॉफिट लिहिलं तरी चालेल. तुम्हाला ट्रान्सफर करावं लागेल, तुम्हाला ट्रान्सफर करावं लागेल कुठे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. आणि माझ्या पार्टनरचे नाव आहेत अमलेंडो, अमलेंडोज कॅपिटल, ज्याला हिस्सा द्यायचा आहे मला 5 पैकी 3. आणि दुसरा पार्टनर आहे समीर, समीर्स कॅपिटल, ज्याला हिस्सा द्यायचा आहे 5 पैकी 2. मला या 4,800 रुपयाचे या ठिकाणी मी तुम्हाला तुकडे करतो. 4,800 भागिले 5 जर केलं तर माझं उत्तर येते 960 रुपये. आणि या 960 रुपयाला मला इथे 960 गुणिले 3 हिस्से द्यायचे, म्हणजे या पार्टनरला आले 2,880. आणि सेकंड पार्टनरला 960 गुणिले 2 1,920. बघा रेशो 3:2 आहे, प्रॉब्लेम मध्ये 3:2 म्हणजे 3 हिस्से पहिल्या पार्टनरला 2 हिस्से दुसऱ्या पार्टनरला. या ठिकाणी हे जे आन्सर्स आले रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला, म्हणजे याचा सेकंड इफेक्ट जाईल पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. ठीक आहे, याची एंट्री काय होईल विद्यार्थ्यांनो, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. काय एंट्री होईल याची, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. किती तारखेला, 1/4/2017 रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट किती 4,800 टू अमलेंडूज कॅपिटल. अमलेंडूला आलते 2,880 आणि टू समीर्स कॅपिटल समीरला आले होते 960, 1,920. एकदा चेक करूया आपण, 1,920. या ठिकाणी मला नॅरेशन लिहायचंय, बीइंग प्रॉफिट ऑन, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन, रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल किंवा ओल्ड पार्टनर्स कॅपिटल इन ओल्ड रेशो. ओके, ओल्ड रेशो. या ठिकाणी प्रॉब्लेम संपलेला आहे, आता मला याची जर्नलची टोटल दाखवायची आहे. आणि टोटल दाखवण्यासाठी मला या ठिकाणी थोडा वेगळा कलर घेतो मी. ओके, या ठिकाणी मला टोटल दाखवायची आहे. ही टोटल घेण्यासाठी इथे मी करतो इज इक्वल टू 4,800 अधिक 4,000 अधिक 10,000 अधिक 9,000 अधिक 20,000 अधिक 2,000 3,000
16,000 20,000 त्याची टोटल आली 1,08,000। पुन्हा इकडची बेरीज करतो मी, 1,920 अधिक 2,880 अधिक 14,000 अधिक 1,000 अधिक 4,000 अधिक 4,000 अधिक ओके 8,000 झाले, अधिक 6,400 9,600 16,000 8,000 आणि 12,000 याची टोटल आलेली 1,08,000। याला मी नाव देतोय टोटल रुपीज, टोटल ऑफ जर्नल, रुपीज ओके। अशा पद्धतीने हे जे उत्तर आपलं आलेलं आहे। विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुढील उदाहरणामध्ये आपण लवकरच भेटूया। ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।